ह्याच्यामुळे टीका होताना दिसत हे जरा चिंताजनक आहे. ज्या काही बातम्या आज येत आहेत, मला असं वाटतं ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत त्या गेली अनेक वर्ष खूप विश्वासाच्या नात्याने एक सशक्त लोकतंत्राच्या म्हणजे ज्याला आपण बॅकबोन म्हणतो अशा होत्या आणि त्या तशाच असाव्या. कारण का आपल्या लोकशाहीसाठी आणि स्वातंत्र्यासाठी या उभ्या भारतातल्या असंख्य नेत्यांनी कुटुंबांनी खूप योगदान दिलेलं आहे आणि जगामध्ये भारत हा सगळ्यात मोठा लोकतंत्र म्हणून त्याची एक वेगळी ओळख आणि मानाचं स्थान आहे. त्यामुळे ह्या संस्थांबद्दल नेहमी आदर सन्मानच राहिलेला आहे आणि अशा घटना जेव्हा होतात त्या प्रचंड वेदना देणाऱ्या असतात. दादा म्हणले की 17 वर्षानंतर आमच्या डोक्यात प्रकाश पडलाय. मला माहितीये दादा कसं बोलता. मोदींच्या सभा सुरू आहेत राज्यभर, वारंवार टीका होतीये, पवार साहेबांवरती टीका केली जाते. हीच तर हेडलाईन आहे ना. 6 दशकामध्ये आदरणीय पवार साहेबांवर टीका करून हेडलाईन होते, चांगली गोष्ट आहे. आणि विरोधक पण दिलदार असावं, लोकशाहीमध्ये दोन्ही बाजूनी दिलदार पण एकमेकावर टीका करा. दादा म्हणले की आमच्या क्षमतेपेक्षा असणाऱ्या लोकांवरती आम्ही टीका करू शकतो. सुनंदा पवार जे म्हणले होते की धनशक्तीचा वापर केला जातो आणि खालच्या लोकांबद्दल आम्हाला काही सांगितलं म्हणजे जे आमच्या क्षमतेपेक्षा वरच्या लोकांवरती आम्ही टीका करू शकतो, आमच्या खालच्या लोकांवरती कोणाबद्दल असं बोलतो? सुनंदा पवार असं बोलले. सुनंदा वहिनींबद्दल असं बोल. आर यू शुअर? येस. जरा ऐकते आणि डेफिनेटली कॉमेंट करते. ऍक्च्युली माहिती घेईन कारण का मला विश्वासच बसत नाही तू असं बोलू शकेल म्हणजे वहिनींबद्दल. एनिवे मी चेक करून नक्की उत्तर देईल. परवा मोदींची सभा पुण्यात झाली आणि सभेमधून सगळे नागरिक उठून जाताना दिसत होते आणि सभेच्या ज्या खुर्च्या होत्या त्या पण निम्म्यापेक्षा अधिक रिकाम्या होत्या. हे दुर्दैव आहे याचं. म्हणजे हे मी खूप सिरियसली बोलते, मी वैयक्तिक कोणावर टीका करत नाहीये, पण 10 वर्षापूर्वी ज्या महागाई, भ्रष्टाचार आणि नोकऱ्या म्हणजे ज्यांनी शब्द दिला होता या देशामध्ये आज बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि महागाई या तिन्ही गोष्टी ज्या 2014 आणि 2019 मध्ये ताकदीने ह्याच्याबद्दल आज सत्तेमधले लोक बोलत होते त्या तिन्ही विषयांवर आज एकही शब्द येत नाही. बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे, महागाई प्रचंड वाढलेली आहे, डाळ 200 रुपये किलो झालेली आहे आणि भ्रष्टाचाराबद्दल तुम्ही बघताच आहे काय परिस्थिती. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की तीन जे महत्वाचे देशासाठी जे प्रश्न होती, आव्हानं होती, त्याच्याबद्दल सत्तेतले काहीच बोलत नाही. आणि महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती, पाण्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे, त्याबद्दलही सत्तेतले लोक बोलत नाही आहेत. त्याच्यामुळे प्रचंड अस्वस्थता समाजात आज आहे. मी एक विरोधक म्हणून हे म्हणत नाही आहे, पण शेवटी आपण नागरिक आहोत की नाही या देशाचे, मूलभूत जे प्रश्न आहेत. तर IIT मधल्या संस्थेतल्या मुला आणि मुलींना आज नोकऱ्या मिळत नसतील, 35% IIT मुंबई ही किती चिंताजनक परिस्थिती आहे. पोलीस भरतीसाठी काही लाख नोकऱ्या देतात, करोडो लोक मुलं आज ऍप्लिकेशन करतात. त्याच्यामुळे काय वास्तव्याने डेटा ना, मी काही टीका करत नाहीये, पण डेटा दा बघा ना. असेल आज महाराष्ट्रात पुण्यासारख्या शहरामध्ये क्राईम वाढलेला आहे, याच्यावर कोण का नाही बोलत. कोयता गँग नऱ्यामध्ये आठवतात काका, त्या दिवशी आपल्याकडे नऱ्याचा भाग आपल्याच भागात आहे सगळा, तिथे बंदूक घेऊन माणूस फिरत होता. ही कुठली संस्कृती? ड्रग्जचा तर विचारूच नका. म्हणजे पुण्यामध्ये ड्रग्ज म्हणजे हे आमच्या कधी मनातही आलं नव्हतं, कधीच नाही. पुणे अतिशय सुसंस्कृत शहर जिथे मुलं हक्कानी, देशातून लोक मुलं पुण्याला का पाठवतात की इथे अतिशय सुसंस्कृत आहे, सुरक्षित आहे, ड्रग फ्री पुणे. धमक्या दिल्या जातात कार्यकर्त्यांना की मी आतापर्यंत कुणाला धमकी दिली नाही, या पुढच्या काळात धमक्या देणार नाही. चर्चा दबदबत्या आवाजात सगळीचकडे समाजात येते आणि पत्रकारांकडून हे या बातम्या येत आहेत. त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. मुरमध्ये MIDC बाबत अजित पवारांनी वक्तव्य केलं की आश्वासन देऊन सुद्धा 2019 मध्ये MIDC झाली नाही तरी तुम्ही तिथे मत मागायला जाताय. तेच पालकमंत्री होते ना पुण्याचे, पण MIDC आणि त्यांनी आमच्या बरोबर एकत्र मीटिंग घेतलेली आहे. ते स्वतः होते अनेक मीटिंग ला. कुठे रखडलं होता प्रश्न आणि झालं काय? लँड अक्विजिशन
लँड अक्विजिशन दादा स्वतः अनेक मीटिंग दादानी पण घेतलेल्या आहेत. अहो तुम्ही विसरता, दादा 18 वर्ष पालकमंत्री राहिले आहेत पुण्याचे. आदरणीय दादांच्याच हातात पुण्याचा सगळा कारभार 18 वर्ष दिला होता ना सगळ्यांनी विश्वासाच्या नात्याने. आता ह्याचा प्रश्न मी कसा, तो कांदा कांदा प्रश्न संदर्भात विचारला असता दादा म्हटले की आचारसंहिता सुरू आहे, मी काही त्याच्यावरती बोलू शकत नाही. मी 8 महिने, तुम्ही स्वतः माझा इंटरव्ह्यू घेतला असेल, गेले 8 महिने मी माननीय पियुष गोयल यांच्याशी कांद्याबद्दल अनेक वेळा चर्चा केली आहे, ट्विट केलाय, पार्लमेंटमध्ये आमचा एकमेकाच्या विरोधात आमचा वादही झालेला आहे, विच इज ऑन रेकॉर्ड. मी 8 महिने कांद्याच्या बद्दल सातत्याने बोलते आणि ही निर्यात उठवा उठवा. आणि माझं आणि अमोल कोल्ह्यांचं तर 4 महिन्यापूर्वी पार्लमेंटमध्ये निलंबन हे कांद्याच्याच प्रश्नावरनं झालं. त्याच्यामुळे कांद्याचा प्रश्न हा गंभीर होणार हे मी 8 महिने सातत्याने बोलते. 8 महिने दादा म्हणतात की आचारसंहिता, मला त्याच्यावरती काही विचारू नका, मी काही बोलणार नाही कांद्याच्या प्रश्न. आता मी तर 8 महिने बोलते, चॅनलवर बोलते, सगळं ऑन रेकॉर्ड आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न काही नवीन नाही, तो 8 महिन्यापासून चाललेला आहे. दुष्काळाची परिस्थिती आहे, पालकमंत्री फिरताना दिसत आहेत, काही दुष्काळाच्या बैठका काही होत नाहीयेत, किंवा आचारसंहितेचा असेल प्रॉब्लेम. पण दुष्काळाबद्दल मी डिसेंबर पासून बोलते, त्याला 5 महिने झाले. दुष्काळाची परिस्थिती होणार आहे, पाणी कमी आहे, पाऊस कमी झालाय, नियोजन करा, हे मी सातत्याने डिसेंबर पासून हा मुद्दा मांडते. डिसेंबर पासून हे पूर्णपणे सरकारचं अपयश आहे, दुर्दैव आहे. भरडला कोण जातोय? भरडला जातोय सर्वसामान्य माणूस याच्यात, कारण त्या सरकारला वेळच नाहीये. सरकार पक्ष फोडा, घर फोडा, आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी याच्यातच इतकी व्यस्त आहे की सरकारला वेळच नाही हो सर्वसामान्य मायबाप जनतेचे प्रश्न सोडवण्याचे. काही आज तुमच्या कार्यकर्त्यांना फोन करून धमकी दिली जात आहे, तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर. काय मागणी करताय सरकार तुम्हाला? मध्ये पोलीस प्रशासन, तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. सगळ्यांना माहितीये काय काही जनशक्तीचा वापर होतोय का खरंच? कारण काय अनेक लोकांना धमक्या वगैरे सध्याही दिल्या. हे बघा, तुम्हाला प्रश्न विचारासा वाटतो सारखा, याचा अर्थ काहीतरी तथ्य असणार ना? आता असे कसे प्रश्न येतात? काहीतरी समाजामध्ये धबधबत्या आवाजात चर्चा होतीये कुठे ना कुठे, आणि कुठेतरी मूर्त आहे ना, याचा अशा कशा चर्चा होते? दादा बोलताना असं म्हणाले की मी माझी वेगळी वाट स्वीकारलेली आहे, आतापर्यंत मी साहेबांना दैवत मानायचो, पवार साहेब हे आदरणीय आहेत, मोठे आहेत, मी त्यांच्यावरती बोलणार नाही. दादा सातत्याने सांगायचे की शरद पवार माझे दैवत आहेत, पहिल्या सभेमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की अजूनही ते माझे दैवत आहेत. मात्र आता असं म्हणतात की मी आता त्यांना दैवत मानायचो, याचा नेमका अर्थ काय घ्यायचं? दैवत बदलले त्यांना विचारू ना, मी कसं सांगणार? तुम्हाला काय वाटतंय? मला काय वाटत नाही. मी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या पाण्याचा प्रश्न, महागाई, बेरोजगारी आणि जो भ्रष्टाचार या देशात होते त्या सगळ्या कामात, दुष्काळाच्या कामात इतकी व्यस्त असते की मला बाकीचा विचार. आणि एनिवे माझा स्वभाव असा आहे, मी दुसऱ्यांच्या बद्दल किंवा त्यांच्या स्टेटमेंट बद्दल इतका विकेंड, मी राजकारणात तुमच्या सगळ्यांची सेवा आणि या देशात पॉलिसी मेकिंग करण्यासाठी आलेले आहे, आणि माझ्या कामातून तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल व्हावा याच्यासाठी मी राजकारणात आले. काल खरं कसल्या सभेमध्ये तुम्ही बोलताना असं म्हणाल की जर मी कदाचित एवढी चुकीचे होते तर 17.5 वर्ष एकत्र काम कसं काय केलं? असं नाही म्हणले मी, असं नाही म्हणले मी, असं मी म्हणाले, प्लीज आय स्टँड करेक्टेड, मी असं नाही म्हणले. मी असं म्हणाले की 18 वर्ष आम्ही एकत्र काम केलं घटस्फोट होऊन जेमतेम 17.5 वर्ष मोठा मोठा म्हणा, तर आज लोक टीका करताना माझ्यातले असे गुण सांगतात जे 17.5 वर्षात मला कधी माहिती पण नव्हतं. त्यावरती दादा असं म्हणतात की 17 वर्षानंतर आता आमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो, त्यांना अधिकार एक लोकशाहीमध्ये काही बोलायचं, त्यांचं मत आहे. विकास कामं मीच केलेले आहेत, खासदार म्हणून तुम्ही ना सांगते, अतिशय प्रांजळपणे सांगते. मी केलेलं जे मराठीतलं पुस्तक आहे ते जर एकदा शांतपणे अर्धा तास कोणी जे आज टीका माझ्यावर सगळेच जे करतायत त्यांनी जर वाचलं ना, तर ते 7 तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसालाच मतदान. पंतप्रधान 2 दिवसांपूर्वी महाराष्ट्रामध्ये आलेले होते, त्यांनी असं वक्तव्य केलं की भटकता आत्मा, या प्रत्यक्षरित्या त्यांनी शरद पवारांवरती टीका केली की 45 वर्षांपासून राज्य अस्थिर करण्याचं काम व्यक्तीच्या हातामधून होत आहे. ज्या पद्धतीनं टीका केली जाते तुम्हाला वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने शरद पवारांवरती टीका करण्याची एकही संधी सोडत नाही? हे बघा, एक तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आंब्याच्या झाडालाच दगड मारतात, आणि गेले 6 दशकं
बारामतीमध्ये महाराष्ट्रात आणि देशामध्ये हे आदरणीय पवार साहेबांचं भाग्य की त्यांना इतकं प्रेम मिळालेलं आहे आणि शेवटी जेव्हा त्यांच्यावर कोणीही अतिशय प्रांजळपणे म्हणते कोणीही जर टीका केली तर त्याची हेडलाईन होते. अमित शहा असं सातत्यानं सांगतात की नकली राष्ट्रवादी किंवा नकली शिवसेना, म्हणजे शरद पवारांना टार्गेट केल्याशिवाय त्यांचं ध्येय महाराष्ट्राचं पूर्ण होणार तुमच्या प्रश्नाचंच माझं उत्तर आहे. राष्ट्रवादी छगन भुजबळ भाजपच्या वाटेवरती आहेत. या संदर्भात अजित पवारांना कुठलीही कल्पना नाहीये. महायुतीचं जागा वाटप अजूनही झालं नाही. कसं वाटतं तुमचं? कसं आहे, तुम्हीच सगळे म्हणतात की त्यांची एवढी यंत्रणा वगैरे, म्हणजे ते असं एक ओव्हर ऑइल्ड इंजिन आहे जे अतिशय उत्तम काम करत आहे. ते ओव्हर ऑइल्ड इंजिनचं काय चाललंय तुम्हीच बघताय, तुमच्याच चॅनलवर आम्हाला कळतंय. थँक्यू.